खासगी वगारातील अधिकाऱ्यांनी केले एसटीचे नुकसान, नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, लोढे ग्रामस्थांचे विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निवेदन. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तासगाव आगारातील अधिकाऱ्यांनी तासगाव सावळज एसटीचा मार्ग अनधिकृतपणे बदलला आहे. यामुळे 21 किलोमीटरचे अंतर 24 किलोमीटर झाले, मात्र अंतर वाढूनही तिकीट दरवाढ मात्र केली नाही. लोढे मार्गे जाणाऱ्या गाड्या सावर्डे मार्गे वळवून एसटी महामंडळाचे नुकसान करणाऱ्या तासगाव आगारातील अधिकारी व चालक वाहकांवर कारवाई करा व त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करत गाड्या पूर्ववत लोढे मार्गावर सोडा, असं निवेदन लोढे ग्रामस्थ यांनी विभागीय अधिकारी वैशाली भोसले यांना दिले. या निवेदनात तासगाव बसस्थानकामधून चिंचणी, लोढे, कौलगे मार्गे सावळज अशी तासगाव सावळज बस सेवा गेली अनेक वर्ष सुरू होती, मात्र गेल्या 2 वर्षांपासून तासगाव आगारातील काही अधिकारी व चालक वाहक यांनी संगणमताने वरील गाड्या तासगाव, चिंचणी, सावर्डे, कौलगे व सावळज अशा अनधिकृतपणे सोडत एसटी वाहतूक सुरू केली आहे. मुळात कागदोपत्री या गाड्या अजूनही लोढे मार्गावरच धावतात, मात्र प्रत्यक्षात त्या सावर्डे मार्गे सावळज अशा सुरू आहेत. यामुळे लोढे व चिंचणी गावच्या शेकडो प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत त्यांना 3 ते 4 किलोमीटरवर चालत जावं लागत आहे. यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, तर या मार्गावर वडाप नसल्याने मोठी गैरसोय होत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे. नमस्कार, दिलीप पाटील, लोढे ग्रामस्थ. तासगाव आगारातील हे गेले 1.5 वर्ष झालं एसटी लोढे मार्गे जाण्याऐवजी आणि बेकायदेशीरपणे सावर्डे मार्गे वळवलेले आहेत. तरी एसटी डेपोतील काही अधिकाऱ्यांनी ती सावर्ड मार्गे जास्त अंतर होत असताना सुद्धा त्याचे विना तिकीट करता कुठल्याही प्रकारचा चार्ज न लावता 3.7 अंतर जास्त का वाढूनसुद्धा तिकीट कुठल्याही प्रकारचा आकार घेतला जात नाही. तरी लोढे गावातील ग्रामस्थांची, शाळेतील मुलांची भरपूर प्रमाणात गैरसोय होत आहे. हा विषय अतिशय गंभीर असून आम्ही सांगली आगारातील वाहतूक नियंत्रक वैशाली भोसले मॅडम यांनासुद्धा हे निवेदन दिलेलं आहे. तरी याच्यावरील मार्ग निघून लवकरात लवकर एसटी लोढे मार्गे सुरळीत व्हावी. वास्तविक हा मार्ग लोढे मार्गे असताना सावर्डे मार्गे गाड्या वळवण्याचा प्रकार तासगाव आगारातील अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केला याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा व एसटी महामंडळाचं नुकसान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून ती रक्कम वसुली करा. तसेच वरील गाड्या लोढे मार्गे सावळज या मार्गावरून पूर्ववत सुरू कराव्यात व प्रवासी व विद्यार्थी यांची गैरसोय टाळावी, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा लोढे ग्रामस्थांनी विभागीय अधिकारी वैशाली भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे. संकेत पाटील, तासगाव.